बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील राजकीय संघर्षातून सुरू झालेल्या लढ्याचं नाट्य अजूनही संपलेलं नाहीये. आता काँग्रेस नेते रमेश जारकीहोळी आणि त्यांचे बंधू सतीश जारकीहोळी यांच्यातील वाद उफाळून आला आहे. काँग्रेस समर्थकांना धमकी देणाऱ्या माजी मंत्री रमेश जारकीहोळी समर्थकांवर तसंच त्यांचे जावई हंबीरराव पाटील यांच्यावर पोलिसांनी कारवाई न करता तक्रारही न घेतल्यामुळे तणाव निर्माण झालाय. 24 सप्टेंबर रोजी बेळगावात झालेल्या काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना रमेश जारकीहोळी यांच्या समर्थकांनी धमक्या दिल्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. मात्र पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही, त्यामुळे संतप्त माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी समर्थकांसह शनिवारी अंकलकी पोलीस स्थानक गाठलंय आणि सर्व पोलिसांना बाहेर बोलावून लोकांसमोरच जाब विचारलाय. दरम्यान या सगळ्या प्रकरणांमुळे गोकाकमध्ये सध्या तणाव पाहायला मिळतोय.